असंख्य शेती विषयक उत्पादनाची माहिती मिळवा, प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ एका क्लिक वर बघा, कंपन्यांशी थेट संवाद साधा, खास ऑफर्स मिळवा, हे सगळं आता किसान ऍप मध्ये। किसान ऍप डाउनलोड करा। जोगदंड सर आणि प्राध्यापक धनश्री पाटील मॅडम, कृपया व्हिडिओ ऑन करावेत आणि अनम्यूट करावा। जोगदंड सर, हा येस, सुरू करायचं। ओके, हो। नमस्कार शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन तसेच किसान त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण जो रब्बी हंगाम लागवड पूर्व नियोजन कार्यक्रम 2021 आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी प्रथम स्वागत करतो। रब्बी हंगामातील महत्वपूर्ण जे आहे भाजीपाला, तर त्यामध्ये कोबी वर्गीय पिकांचं हे स्थान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये भरघोस उत्पन्न देणाऱ्या कोबी वर्गीय भाज्यांची लागवड ही मोठ्या प्रमाणात पुणे जिल्हा तसेच आसपासचा परिसर आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते। तर विशेष करून जे शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्य चालतं विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणेकडून, तर त्यांच्या सदस्यांकडून वारंवार मागणी होत असल्यामुळे आज आपण या ठिकाणी प्राध्यापक धनश्री पाटील मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे कोबी वर्गीय पिकांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी। नमस्कार पाटील मॅडम। नमस्कार। तर आज या ठिकाणी मॅडम आपण चर्चा करणार आहोत कोबी वर्गीय पिकांचं लागवड तंत्रज्ञान। अजून एक बाब अशी होती मॅडम की या ठिकाणी अंतर्गत म्हणजे ज्याला आपण आंतरपीक किंवा उसामध्ये जे आहे तर या पिकांचं प्रमाण वाढलेलं आहे आंतरपीक म्हणून घेण्याचं, तर तीही एक महत्वाची बाब होती। आणि तर मी मॅडमचा थोडक्यात परिचय आपल्याला करून देतो। मॅडम ह्या सध्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत। मॅडमला एकूण 12 वर्षाचा संशोधनाचा अनुभव आहे, त्यापैकी 8 वर्ष मॅडमनी वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि 4 वर्षापासून त्या सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या या पदावरती कार्यरत आहेत। जर लिहिण्याचं किंवा लिखाणाचं जर म्हटलं तर मॅडमने आतापर्यंत 22 संशोधन प्रलेख लिहिलेले आहेत, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना विविध पारितोषिकेही मिळाली आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही मॅडमने सहभाग नोंदवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं संशोधन प्रसिद्ध केलेलं आहे। आतापर्यंत 2 ज्या आहेत पिकांच्या व्हरायटी ज्या आहेत त्याच्यामध्ये मॅडमचा सहभाग होता आणि मी तर म्हणेल त्याच्यामध्ये मॅडमचा सिंहाचा वाटा होता। प्रसिद्ध व्हरायटी आहेत फुले जानकी नावाची व्हरायटी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची, जी त्याच्यातल्या असलेल्या पल्प साठी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि दुसरी जी व्हरायटी आहे तर ती फुले अनारदाना म्हणून डाळिंबाची व्हरायटी आहे। तर ती जी आहे अनारदाना निर्मितीमध्ये या व्हरायटीचा मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग मध्ये वापर केला जातो।
विस्ताराच्या कार्यामध्ये मॅडम जी विविध शेतकरी हे असतील, मार्गदर्शन असतील किंवा सभा असतील, ते यावेळी मार्गदर्शन केलेलं आहे विविध शेतकऱ्यांना. आणि जर प्रकाशकाचं म्हटलं तर मॅडम ने आतापर्यंत 2 पुस्तके लिहिली आहेत, 4 ज्याला आम्ही बुक चॅप्टर किंवा ज्याला आपण लेख म्हणतो असे लेख लिहिलेले आहेत. आणि विस्तार म्हणजे अॅग्रोवन असेल किंवा बळीराजा असेल किंवा आपल्या शेतकरीचं शेतकरी मासिक असेल, तर यामध्ये मॅडमचे साधारणतः 42 लेख आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. तर असं म्हणजे ज्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी म्हणू असे आज व्याख्याते आपल्याला लाभलेले आहेत. मॅडम, मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणेच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आता जो आपला विषय आहे कोबीवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान, तर यावरती मार्गदर्शन करून आम्हा सर्वांना उपकृत कराल. धन्यवाद. नमस्कार. हाँ, शेयर करूँ. नमस्कार. आजचा आपला विषय आहे कोबी वर्गीय पिके लागवड तंत्रज्ञान. मॅडम, तुम्ही एरो की दाबून सुद्धा पुढे जाऊ शकता. आता आपला कोबी वर्गीय कुठल्याही ज्यावेळेस आपण भाजीपाला खात असतो तर तो आपल्या आहारामध्ये महत्वाचा असतो किंवा त्यातून आपल्याला पोषण मूल्य मिळत असतात, म्हणून आपण तो भाजीपाला खात असतो. तर कोबी वर्गीय पिकांचा आहारातील महत्व मी आता तुम्हाला सांगणार आहे. तसं पाहायला गेलं तर वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने कोबी वर्गीय पिकं ही मोहरी कुळातील आहेत. या पिकामध्ये 8 पिकं येतात. याच्यामध्ये फुलकोबी, पानकोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल स्प्राउट, केल, चायनीज पानकोबी अशा प्रकारची ही 8 भाजीपाला पिकं येतात. परंतु सगळ्या फुलकोबी आणि पानकोबी ही आपण व्यावसायिक तत्वावरती सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये घेत असतो आणि इतर जी पिकं आहेत ती कमी प्रमाणामध्ये अशी घेत असतो. म्हणजे भारतामध्ये त्या युरोपियन भाजीपाल्यामध्ये सगळ्यात जुना इतिहास असणारी ही पिकं आहेत. आणि यापैकी पानकोबी आणि फुलकोबी ही भारतीय हवामानात येणारी मुख्य पिके आहे. आणि ब्रोकोली हे पीक सुद्धा आता सध्या लोकप्रिय होऊ लागलेलं आहे. आपल्या उष्ण हवामानामध्ये म्हणजे आपल्या टेम्परेचरला ब्रोकोली आता येईल असं आपण आता वाण विकसित करत आहोत. आपला गणेश खिंड महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं गणेश खिंड हे जे संशोधन केंद्र आहे तिथून सुद्धा आपण ब्रोकोलीची एक जात काढलेली आहे. तर आहाराच्या दृष्टीने या भाज्या उत्कृष्ट आहेत. तर त्या कशा आहेत तर याच्यामध्ये अ ब आणि क जीवनसत्व आहेत आणि शरीराची वाढ आणि आरोग्यासाठी आपल्याला लागणारे जे खनिजे असतात, समजा फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, सल्फर आहे, चुना आहे, तर सोडियम आहे, लोह आहे, ही खनिजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. तसंच सांगायला गेलं तर याच्यामध्ये इंडॉल 3 कार्बोनिल नावाचा एक घटक असतो, तो आतड्याच्या कॅन्सरवर अतिशय गुणकारी आहे. तर आतड्याच्या कॅन्सर वरती प्रतिबंधक असा गुणधर्म असल्यामुळे कोबीवर्गीय भाजीपाला त्या दृष्टीने उपयुक्त आहेत. शिवाय संधिवात आणि पोटशिवीमध्ये सुद्धा ही कोबीवर्गीय पिके आपल्याला उपयुक्त आहेत. समजा आपण आता क्षेत्र आणि उत्पादकता बघायला गेलो तर याचं मूळ स्थान आहे भूमध्य समुद्राचा जो तटवर्तीय भाग आहे ही याचं मूळ स्थान आहे. ही मूळची जी आहे ती थंड हवामानातील पीक आहे आणि ही आपल्या भारतामध्ये इंग्रजांनी आणली युरोपामधून. जर आपण क्षेत्र बघायला गेलो तर 1718 साली या पिकाखाली म्हणजे कोबी पिकाखाली जवळजवळ 11,000 हेक्टर होतं आणि फ्लावर या पिकाखाली 12,500 हेक्टर क्षेत्र होतं. तसं पाहायला गेलं तर कोबी हे पीक युरोपामध्ये जास्त त्याचं क्षेत्र आहे आणि ती भाजी जास्त आवडीने खाल्ली जाते पानकोबी. आपण भारतामध्ये आपल्याकडे फ्लावरला जास्त मागणी आहे आणि त्याच्या खालोखाल आपलं फ्लावरच्या खालोखाल आपलं पानकोबीचं क्षेत्र आहे. आता कोबीवर्गीय पिकांना लागणारी जमीन कशी असावी तर साधारण आपण मध्यम प्रतीची, कसदार आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी आपण जमीन निवडायची आहे. रेताड, गाळाची किंवा पोयट्याची जमीन सुद्धा चालते. मध्यम ते भारी कमीसदार जमिनीमध्ये ही पिकं छान येतात. जर समजा आपले लवकर येणाऱ्या जाती असतील तर त्याच्यासाठी आपण हलकी किंवा गाळाची जमीन आपल्याला चांगली असते. हलकी किंवा रेताड जमीन चालते. पण जर समजा उशिरा येणाऱ्या जाती असतील तर त्याच्या त्या मध्य भारी किंवा कोरड्याच्या जमिनीमध्ये ती पिकं चांगली येतात. सामू हा शक्यतो 6 ते 7 पर्यंत असावा. समजा जर जमीन आम्लधर्मी असेल तर त्याच्यामध्ये
बोरॉन आणि मोलिब्डेनमचं ह्या पिकांची कमतरता येते आणि त्याच्यामुळे मग रोप जी आहे ती पिवट दिसायला सुरू होतात, रोगट दिसायला सुरुवात होते आणि उत्पादन घटायला सुरुवात होतं. म्हणून शक्यतो आम्लधर्मी जमीन आपण याच्यासाठी निवडू नये आणि 6 ते 7 ज्या जमिनीचा सामू आहे तशीच जमीन आपण शक्यतो निवडावी. त्यानंतर तणरहित असावी, म्हणजे काय, जमिनीमध्ये हरळी लवाळ यासारखी पिकं त्याच्यामध्ये असू नये. तेच या पिकांना म्हणजे गाळाच्या जमिनी या पिकांना चांगल्या मानवतात. आता हवामानाचं जर आपण पाहायला गेलो तर कोबीवर्गीय भाज्या या ज्या आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे युरोपातून आलेल्या आहेत त्यामुळे त्या थंड हवामानात चांगल्या येतात. परंतु भारतामध्ये आता विविध संशोधन संस्था आहेत, त्यांनी भरपूर जाती विकसित केल्या, अशा जाती विकसित केल्या आहेत ज्या समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात सुद्धा येऊ शकतात. आता त्यामुळे आपण कोबी आणि फ्लावर ह्या ज्या भाज्या आहेत आपल्याकडे ऑगस्ट सप्टेंबर पासून मार्च एप्रिल पर्यंत सुद्धा आपल्या बाजार आपल्याला मिळू शकतात. आपण त्यांची जी आपण गुणवत्ता म्हणतो ती आपल्याला हिवाळी हंगामामध्ये अतिशय चांगली मिळते. साधारण 15 ते 21 अंश डिग्री सेंटीग्रेड या तापमान या पिकांना चांगलं मानवतं. पण ते त्याच्यामध्ये समजा आता जर लवकर येणाऱ्या जाती, नंतर मध्यम जाती आणि नंतर गरब्या जाती म्हणजे उशिरा येणाऱ्या जाती, तर समजा लवकर येणाऱ्या जाती असतील तर त्यांना साधारण 15 ते 25 डिग्री सेंटीग्रेड चालतं. त्यानंतर मध्यम ज्या जाती असतात त्यांना 12 ते 15 डिग्री सेंटीग्रेड तापमान चालतं आणि ज्या उशिरा जाती येतात त्यांना 10 ते 12 डिग्री टेम्परेचर चालतं. म्हणजे जाती आपण कुठल्या निवडतो आहे त्याच्यानुसार त्याचं उष्ण तापमान डिपेंड असतं. पण समजा हे उष्णतामान वाढलं तर काय होतं कोबीमध्ये की गड्डे लहान राहतात आणि पोकळ राहतात, त्यामुळे आपलं उत्पादन घटतं आणि हा जो तापमानामध्ये एकदम जो चढ उतार होतो हा पिकांना हानिकारक असतो. सगळ्यात जास्त म्हणजे फुलकोबी हे जे पीक आहे हे तापमानाकरता अतिशय संवेदनशील आहे. समजा तापमान अतिशय वाढलं किंवा अतिशय एकदम कमी झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक विकृती निर्माण होतात. आणि फुलकोबी हे पीक शक्यतो थंड आणि आर्द्र हवामानामध्ये चांगलं येतं. समजा निरनिराळ्या तापमानात येणाऱ्या म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला फुलकोबीच्या जातींची निवड ही अत्यंत महत्वाची असते. म्हणजे समजा 15 ते 25 डिग्री मध्ये येणारी समजा एखादी जात आहे, तुम्ही जर ती 10 ते 12 डिग्री मध्ये लावली तर मग ती त्यावेळेस ती चांगली येणार नाही. किंवा 10 ते 12 डिग्री मध्ये येणारी एखादी जात आहे आणि ती जर आपण 15 ते 25 म्हणजे खरीप मध्ये किंवा लवकर येणाऱ्या लवकर लावली तर त्याच्यामध्ये पण आपल्याला शारीरिक विकृती ह्या निर्माण होत असतात. म्हणून फुलकोबीची जर आपल्याला यशस्वी लागवड करायची असेल तर त्या हंगामामध्येच आपल्याला त्या लागवडी कराव्या लागतात. आता कोबीवर्गीय पिकांसाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे निरोगी आणि जोमदार रोपं तयार करायची. म्हणजे थोडक्यात काय की रोपवाटिका व्यवस्थापन ही याच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. तर रोपवाटिकेसाठी महत्वाचं काय आहे तर पाण्याचा निचरा होणारी आणि तणांपासून मुक्त अशी जागा निवडावी. म्हणजे हरळी लवाळा त्या जागेमध्ये नको अशी आपण जागा निवडावी. त्यानंतर पाण्याचा स्रोत आपल्याला जवळच असायला हवा. आता समजा आपण जी जागा निवडली आहे तिच्यासाठी काय करायचं तर त्याची उभी आणि आडवी नांगरट करून त्याची चांगली मशागत करून घ्यायची. बाफा कसा बांधायचा तर 1 मीटर रुंद, 2 ते 3 मीटर लांब आणि जमिनीच्या उतारणानुसार सोयीस्कर लांबीची अशी आपण गादी वाफे तयार करायचे. साधारण जी गादी वाफ्याची उंची असते ती 10 ते 15 सेंटीमीटर ठेवायची आणि पेरणीपूर्वी जो गादी वाफ्याचा जो पृष्ठभाग असतो म्हणजे वरचा जो भाग असतो तो खुरप्याने हलवून मोकळा करावा आणि खालचा ती समपातळीत करून त्याची लागवड करायची. आता रोपवाटिकेच्या वेळेस काय लक्षात ठेवायचं तर बी जे असतं ते नेहमी आपण खात्री लायक ठिकाणावर आणायचं. कारण काय होतं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हवामानाच्या बाबतीमध्ये काही जाती ह्या फार संवेदनशील आहेत फुलकोबीच्या तरी. मग समजा आपण काही जाती आणल्यात आणि त्या जर समजा उशिरा येणाऱ्या असल्या, त्या जर आपण लवकर लावल्यात मग आपल्या याच्यामध्ये शारीरिक विकृती किंवा आपलं उत्पादन घटतं किंवा आपले गड्डे किंवा आपल्याला आपण म्हणतो तसं उत्पादन आपल्याला मिळत नाही. म्हणून बी नेहमी खात्रीला ठिकाणावर आणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरणीपूर्वी बियांना आपण बीज प्रक्रिया करून घ्यायची. त्यानंतर गादी वाफ्यावरती शक्यतो काय करायचं की रोपवाटिका जी आपण आहे ती गादी वाफ्यावरती तयार करायची. तर गादी वाफ्याशी समांतर 5 ते 6 सेंटीमीटर अंतर बोटाने किंवा जाड काढीने अशा रेषा आखून घ्यायच्या. या ओळीमध्ये म्हणजे त्या अशा सारख्या पडतील अशा अंतराने आपण त्याच्यामध्ये बियाणं पेरायचं आहे. बी नंतर झाकून घ्यायचं असं हाताने आणि त्याच्यानंतर जारीने त्याला हलकं पाणी द्यायचं.
त्यानंतर समजा बियाण्याची पेरणी आपली दाट झाली असेल तर बियाणे उगवून आल्यानंतर त्याची विरळणी करायची आणि साधारणपणे बी लावल्यापासून आपल्याला 4 ते 5 आठवड्यांमध्ये आपली जी रोपं आहेत ती लागवडीसाठी तयार होतात. आता ज्यावेळेस आपण समजा आता आपल्याला खरीप हंगाम असेल आपला तर आपण त्यावेळेस मे जून मध्ये आपण रोपवाटिका तयार करत असतो म्हणजे ती रोपवाटिका टाकत असतो. त्यानंतर रबी हंगाम असेल तर आपण शक्यतो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये टाकतो आणि उन्हाळी हंगाम असेल तर आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण रोपवाटिकेचं नियोजन करत असतो किंवा त्यावेळेस नियोजन टाकत असतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बियाण्याची पेरणी केल्यानंतर काही दिवसांनी जर समजा आपली रोप दाट आली तर त्या ठिकाणी विरळणी करायची म्हणजे जे प्रत्येक रोप आहे आपलं ते जोमदार तयार होतं. आता लागवड तर लागवड करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे लागवड आपण सरीवर अंब्यावर किंवा सपाट वाफ्यामध्ये करावीची असते. त्यानंतर ठराविक अंतरानंतर आपण पाण्याचे पाट काढून घेण्याची व्यवस्था करायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावायचं आणि दुसरं म्हणजे या चित्रामध्ये दाखवलंय त्याप्रमाणे रोप लावताना शेंडा कुठला जाऊ नये याची काळजी घ्यायची आणि मग जेणेकरून ते जे रोप आहे ते खाली खालून धरायचं आणि शेंड्यालाही इजा नाही झाली पाहिजे आणि मुळांना पण इजा झाली नाही पाहिजे अशा प्रकारे आपण ते हे करायचं. फक्त एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची असते त्याच्या आदल्या दिवशी आपण गादी वाफ्याला त्या रोपवाटिकेचा जो वाफा असेल त्याला पाणी देऊन घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याची जी मुळं आहे ती थोडी सैल होतील आणि आपण ज्यावेळेस पुनर्लागवड करू त्यावेळेस ती रोपं ज्यावेळेस काढू त्यावेळेस त्याच्या मुळांना इजा होणार नाही आणि आपली रोपं चांगली राहतील आणि आपली लागवड चांगली होईल. आणि आपल्याला चांगल्या जोमदार रोपांची लागवड करायची म्हणजे जेणेकरून आपला गड्डा चांगला पोचला जाईल आणि भरपूर उत्पादन आपल्याला त्याच्यातून मिळेल. आता कोबी वर्गीय पिकांची समजा लागवड विषयक आपण माहिती घेतली तर सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पहिलं क्रॉप येतं पहिलं पीक येतं आपलं कोबी म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो त्याला पानकोबी. तर याचं प्रमाण बियाण्याचं प्रमाण आहे 600 ते 750. आता हे आपण जर संकरित बियाणं वापरत असू तर त्याचं आपल्याला 200 ते 250 ग्रॅम पर्यंतच आपल्याला लागतं आणि जर संकरित बियाणं नसेल आणि जात असेल एखादी तर ते 600 ते 750 ग्रॅम पर हेक्टर आपल्याला त्याचं बियाणं लागतं. आता लागवडीचं अंतर समजा लवकर येणाऱ्या जाती असतील तर 45x45 किंवा 45x30 cm अंतरावर सुद्धा आपण लावू शकतो किंवा मध्यम किंवा उशिरा येणाऱ्या जाती असतील तर आपण 60x45 अंतरावरती आपण लावत असतो. आता शेणखत आपल्याला 20 टन शेणखत अगोदर टाकायचं आहे. 20 टन शेणखत प्रति हेक्टरी किंवा पावसाळ्याच्या अगोदर समजा आपण धेनचा हिरवळीची जी खत आहे ती जरी गाडली तरी चालतील किंवा लेंडी खत शेणखताचा लेंडी खत असेल किंवा जे काही आपल्याला सेंद्रिय खत समजा गांडूळ खत उपलब्ध असेल ते आपण जमिनीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर कोबी वर्गीय पिकांचं कोबीसाठी आपल्याला नत्र स्फुरत पालासचं प्रमाण आहे 160:80:80 म्हणजे 160 किलो पर हेक्टर नत्र लागतं आपल्याला. 80 स्फुरत किलो पर हेक्टर आपल्याला स्फुरत आणि 80 किलो पर हेक्टर आपल्याला पालाश लागत असतात. तर आपल्याला हे जे आहे हे आपण निम्मे नत्र आहे ते आपण लागवडीच्या वेळेस देतो आणि निम्मे नत्र जे आहे ते आपण लागवडीच्या काही दिवस 30 दिवसानंतर देत असतो. आता आपल्याला उत्पादन जर पाहिजे असेल तर लवकर येणाऱ्या जाती ज्या असतात त्या आपल्याला 300 ते 350 क्विंटल पर हेक्टर देतात आणि उशिरा येणाऱ्या जाती आहेत त्यात 350 ते 450 क्विंटल पर हेक्टर देतात. म्हणजेच काय की उशिरा येणाऱ्या जाती ज्या आहेत त्यांचं उत्पन्नही जास्त असत. आता फुलकोबी फुलकोबीमध्ये पण तसंच आहे. बियाण्याचं प्रमाण आहे 650 ते 750 ग्रॅम पर हेक्टर. त्यानंतर लागवडीचं अंतर आपल्याला लवकर येणाऱ्या जर जाती असतील तर 45x45 आणि उशिरा येणाऱ्या ज्या जाती आहेत त्या 60x45. शेणखत आपण 20 टन पर हेक्टर देतो आणि नत्र स्फुरत पालाश आपण 175x75 आपला डोस आहे. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे निम्मे नत्र आपण लागवडीच्या वेळेस आणि निम्मे नत्र आपण 25 ते 30 दिवसांनी देत असतो. उत्पादन याचं लवकर जर जात येणार असेल तर 150 ते 200 क्विंटल पर हेक्टर आणि जर उशिरा येणार असेल तर 200 ते 240 क्विंटल पर हेक्टर येत असत. आता याच्यामध्ये लवकर येणाऱ्या जाती जर आपण पाहिल्या तर समजा लवकर येणाऱ्या जाती कधी तर एप्रिल मे मध्ये आपण ते हे करत असतो. तर पंजाब कुमारी अर्ली कुमारी फर्स्ट क्रॉप कुसा दिपाली अर्ली मार्केट त्यानंतर मध्यम हंगाम
जून जुलै इम्प्रूव्ड जापनीज पंतशुभ्रा पाटणा मिड सीझन ह्या मध्यम हंगामात मध्ये आपण या जाती वापरू शकतो. त्यानंतर मुख्य हंगाम म्हणजे आपला हिवाळ्याचा जो असतो तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पुसा सिंथेटिक आणि पुसा शुभ्रा या जाती आपण वापरतो. त्यानंतर उसा उशिरा येणाऱ्या म्हणजे गरव्या जाती आपण त्यांना म्हणत असतो ज्या नोव्हेंबर नंतर येतात त्या पुसा स्नोबॉल 1-2 किंवा K1 स्नोबॉल 16. आता ह्या जाती आहेत आपल्या, परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला दरवर्षी आपल्याला नवीन नवीन जाती येत असतात. त्याच्यामध्ये काही संकरित असतात, काही सरळ वाण असतात, तर त्याही आपण वापरल्या तर चालतात. आता पुढचं पीक, दोन पीक आहेत नवलकोल आणि ब्रोकोली. नवलकोल जे आहे तर त्याला 10-12 डिग्री सेंटीग्रेड तापमान लागतं, त्यामुळे शक्यतो ते आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या हवामानात तरी आपल्याला ते येत नाही. ज्या ठिकाणी खूप थंड हवामान आहे त्या ठिकाणीच ते येत असतं. आणि याचं बियाणं भारतीय हवामानात होतच नाही, त्याच्यामुळे हे आपल्याला परदेशातूनच आपल्याला याची आयात करावी लागत असते. तर याचं प्रमाण आहे 1 किलो ते 1.5 किलो पर हेक्टर. त्यानंतर लागवडीचं अंतर 30x20 किंवा जर उशीर येणार असेल तर 60x20. त्यानंतर शेणखत 15 टन पर हेक्टर आणि 100-50-50 हा याचा नत्रस्फुरत पालासचा याचा आपला हप्ता आहे. त्यानंतर लवकर येणाऱ्या जाती जर असेल तर त्याचं उत्पादन आहे 200-250 आणि उशिरा येणाऱ्या जर असतील तर 300-450 क्विंटल पर हेक्टर आहे. समजा लवकर येणाऱ्या जाती आहेत तर त्याच्यामध्ये आहे व्हाईट व्हिएन्ना, अर्ली व्हाईट आहेत जाती, आणि उशिरा येणाऱ्या जाती आहेत त्या आहेत किंग ऑफ नॉर्थ आणि पर्पल व्हिएन्ना. आता ब्रोकोलीमध्ये तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रोकोली हे जे पीक आहे हे आता आपल्याकडे बऱ्यापैकी लोकप्रिय होत आहे. त्याचं प्रमाण आहे आपलं 500 ग्रॅम पर हेक्टर आहे. त्यानंतर लागवडीचं अंतर आहे आपलं, त्याच्यासाठी आपण 60x45 घेत असतो. शेणखत आपण 20 टन पर हेक्टर. त्यानंतर नत्रस्फुरत पालाशमध्ये आपण त्याला 130-20-20 हा आपण डोस वापरत असतो. त्यानंतर उत्पादन जर पाहायला गेलं तर 65-70 क्विंटल पर हेक्टर आपलं उत्पादन येत असतं. आपल्या विभागीय संशोधन केंद्र आहे गणेश किंडला पुण्याला, तिथून आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गणेश ब्रोकोली ही एक जात काढलेली आहे जी आपण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तिची लागवड रबी मध्ये करत असतो. आणि ही एक जात विकसित केली आहे, ती आपल्या हवामानामध्ये चांगली येते. ही तिची वैशिष्ट्य आहेत. समजा त्याचा रबीचे बियाणं असेल रबीमध्येच लावतो आपण ती 25 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर मध्ये आपण त्याची रोपवाटिका टाकत असतो आणि पुनर्लागवड आपण त्याची 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर मध्ये करत असतो. याला 200-250 ग्रॅम प्रति एकर बियाणं लागत असतं. पिकाचा कालावधी हा 60-70 दिवसाचा आहे. त्याची उत्पादकता साधारण आपल्याला 65-70 क्विंटल हेक्टरी आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे की याचा गड्डा जो आहे तो आकर्षक आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचा असा घट्ट आणि पर्णविरहित असा आपला गड्डा येतो. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपली ही जात आहे. आणि याचं सरासरी वजन म्हणजे एका गड्ड्याचं वजन आपलं 180 ते 200 ग्रॅम पर्यंत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या हवामानामध्ये रब्बी हंगामामध्ये आपल्याला लागवडीसाठी अतिशय उपयुक्त अशी ही जात आहे. आता खते आणि पाणी व्यवस्थापन. मी खतांचे डोस तुम्हाला मगाशी सांगितले जे आपल्याला शिफारसी केलेले आहेत. प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या आहेत, त्याप्रमाणे आपण ती खत शिफारसीमध्ये द्यायची. फक्त ज्यावेळेस आपण ती खत देतो त्यावेळेस जमिनीची प्रत, हवामान कुठलं आहे, जाती सरळ वाण आहे की संकरित जात आहे, त्याच्यानुसार आपण त्याचा विचार करायचा. त्याच्याप्रमाणे आपले जमिनीच्या प्रतीप्रमाणे पण आपल्या खताच्या मात्रा जर कमी जास्त होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण माती परीक्षण करून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे जर आपण खताच्या मात्रा दिल्या तर ते अतिशय चांगलं ठरेल. संपूर्ण शेणखत जे आहे ते आपण जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळेस चांगलं मिसळून द्यायचं आणि संपूर्ण स्फुरत आणि पालाशची जी मात्रा आहे पूर्ण मात्रा आणि निम्मे नत्र हे लागवडीच्या वेळेस येत असतो. आणि उरलेलं निम्म नत्र जे असतं ते 1 महिन्याने म्हणजे 30 दिवसांनी आपण बांगडी पद्धतीने वर खताच्या रूपाने देत असतो. आणि ह्या पिकांची जी मुळं आहेत ती उथळ आहेत, त्यामुळे पाणी व्यवस्थापन करताना त्याला हलक्या पाण्याच्या पाळ्यावरच्या वरती द्यायचे आहे. फक्त लागवड केल्याबरोबर हलकं पाणी द्यायचं, फक्त दुसऱ्या आणि दुसरं जे पाणी आहे ते दुसरे 2-3 दिवसांनी द्यायचं. म्हणजे काय होतं की रोपांना जी आहे ती पुनर्लागण्याची इजा होणार नाही आणि रोपं आपली जी आहे ती चांगली दिसतील त्या ठिकाणी.
जमिनीच्या मजदुरास आपला जमीन कशी आहे, समजा हलकी आहे, भारी आहे, कसदार आहे, त्यानुसार आपण पाणी व्यवस्थापन करायचं आहे. समजा आपल्याला आता हिवाळी हंगाम असेल तर आपण 8 ते 10 दिवसांनी द्यायचं असतं पाणी. उन्हाळी हंगाम असेल तर 4 ते 5 दिवसांनी द्यायचं. आणि जर समजा आपण खरीप हंगामामध्ये जर आपण कोबीची लागवड करत असू तर पावसाचा अंदाज घेऊन आपण पाण्याची व्यवस्था करायची असते. त्याने गड्डे तयार झाल्यावरती फक्त पाणी बेताचं द्यायचं असतं. जर समजा आपण गड्डे तयार होण्याच्या त्यावेळेस जर पाणी जास्त दिलं तर गड्डे फुटण्याची शक्यता ही जास्त असते. आता महत्वाचं म्हणजे काढणी. तर कोबी वर्गीय पिकाची काढणी करताना एक काळजी, विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे. पीक आहे ते जाती परतवे व हंगामानुसार 2.5 ते 3 महिन्यात तयार होतं. आता मी मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये 3 म्हणजे लवकर येणाऱ्या जाती, मध्यम जाती आणि उशिरा येणाऱ्या म्हणजे गरब्या जाती. तर ह्या ज्या लवकर येणाऱ्या जाती असतात त्या 60 ते 70 दिवसातच तयार होतात, म्हणजे 2 महिन्यात तयार होतात त्या. त्यानंतर ज्या उशिरा ज्या तयार उशिरा येणाऱ्या जाती आहेत त्याला जवळजवळ 100 ते 115 दिवस आपल्याला तयार व्हायला लागत असतात. तर कोबीचा जो गड्डा आहे तो तयार झाला तर तो तयार झाला हे कसं समजायचं, तो अंगठ्याने, ह्या चित्रामध्ये आपण दाखवलेला आहे, तर तो अंगठ्याने किंवा तळहाताने जर आपण दाबलो तर असा घट्ट लागतो. आणि ज्यावेळेस आपण त्याची काढणी करतो तर त्याचे जे वरचे 3 ते 4 पानं असतात त्याच्या सकट ती कापून घ्यायची. आणि आपले जे काढलेले जे सगळे गड्डे असतात ते आपण सावलीमध्ये लगेच न्यायची. त्याच्यातून जो किडलेला किंवा खराब माल असतो म्हणजे आपण ते सॉर्टिंग म्हणतो, ग्रेडिंग म्हणतो, त्या टाईममध्ये ते लगेच बाजूला काढून ठेवायचं असतं. गड्ड्याचा जो आकार असतो किंवा वजन, घट्टपणा किंवा बियांची जात आपण कुठली आहे याच्यावरती बऱ्यापैकी त्याची गुणवत्ता अवलंबून असते. त्यानंतर आपण हवामान कुठलं घेतो, लागवडीचं अंतर कुठलं घेतो, खत आणि पाणी पुरवठा कसा करतो, मशागत कशी करतो, याच्यानुसार आपल्या गड्ड्यांचीही गुणवत्ता ठरत असते. पाहायला गेलं तर लवकर येणारी जी जात आहे त्या जातीचा गड्डा हा लहान असतो आणि उशिरा येणारी जी जात आहे त्या जातीचा गड्डा हा मोठा असतो. म्हणून जातीचा गड्डा म्हणजे समजा लवकर येणारी जात असेल तर तो गड्डा लहान असताना म्हणजे तो त्याची तो परिपक्व झाला की तो काढून टाकायचा. आणि उशिरा येणारी जाती म्हणजे तो आकाराने मोठा असतो म्हणजे त्या साईजला तो काढून घ्यायचा, म्हणून त्या वेळेवरती तो काढायचा. त्यानंतर फुलकोबीचे पूर्ण वाढलेले जे पांढरे गड्डे असतात ते ताबडतोब काढायचे. जर समजा आपण काढायला उशीर केला, विलंब केला तर त्याच्यावरती त्या पृष्ठभागावरती असा तांदूळ पसरल्यासारखा खडबडीतपणा येतो आणि त्याची आपली प्रत बिघडत असते. त्याला आपण शारीरिक विकृती सुद्धा म्हणतो, त्याला आपण रायसिनेस असं म्हणत असतो. आणि जर आणि थोडक्यात काय की जर समजा आपण अजून काढणी लांबली तर त्याचा रंग पिवळसर होतो आणि त्याचा घट्टपणा आणि आकर्षकपणा पण जात असतो. गड्ड्यांच्या आकाराप्रमाणे आपण त्याची प्रतवारी करायची, ग्रीपसाठी आपण व्यवस्थित पॅकिंग करायचं आणि बाजारपेठेमध्ये पाठवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या मालाला आपल्याला योग्य भाव मिळेल. नवलकोलची काढणी साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर व्यास झाला आणि कोवळा असतानाच करायची असते. नवलकोल हे जे पीक आहे हे साधारण 35 ते 40 दिवसांमध्येच आपला तयार होत असतं. आणि काढणीला समजा 1-2 दिवस जरी उशीर झाला किंवा गड्डा जरी आपल्याला जून झाला आपण नंतर तर त्याच्यामध्ये कसा एक तंतुमय भाग तयार होतो आणि त्यामुळे मग आपल्या गड्ड्याची जी प्रत खालावते. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळीच काढणी करणं ही सगळ्यात महत्वाचं आहे. आता ब्रोकोलीच्या लागवडीच्या वेळेस समजा आपल्याला मोठे गड्डे हवे असेल तर खोडावर पानांच्या बगलेत जी फूट येते ती आपण 1-2 वेळा सुरुवातीला काढून टाकायची. त्यानंतर ब्रोकोली काढणी करताना तो जो गड्डा असतो तो काळजीपूर्वक काढायचा. गड्डा घट्ट किंवा हिरवागार दिसतो आणि गड्ड्यावर मोहरीच्या दाण्याप्रमाणे गोलाकार फुलांचा कळीचा भाग असा दिसू लागत असतो. काढणी करताना शक्यतो जो खालचा जो भाग असतो त्याचा तो 1 ते 2 सेंटीमीटर ठेवायचा आणि मग आपण त्याला तो खालून कट करायचा. साधारण ना 180 ते 200 ग्रॅम आपलं त्याचं आपण ज्यावेळेस त्याची काढणी करतो त्याचं वजन भरत असतं. ब्रोकोलीची काढणी आपली साधारण 55 ते 60 दिवसांमध्ये सुरू होते आणि 65 ते 70 दिवसांमध्ये हे पीक आपलं संपून जातं. सर्वसाधारण तापमानामध्ये कोबीचे गड्डे हे 4-5 दिवस आपले चांगले राहू शकतात. मात्र 20° सेंटीग्रेड तापमान आणि 90 ते 95 आपण आर्द्रता ठेवली तर कोबीचा गड्डा हा म्हणजे आपण कित्येक आठवड्यापर्यंत चांगले स्थितीत आपण तो साठवू शकतो. फुलकोबीचे जे गड्डे असतात साधारणतः तर ते साधारण तापमानाला पण 3 ते 4 दिवस आपण ठेवू शकतो. पण कमी तापमानामध्ये म्हणजे जर टेम्परेचर कमी असेल तर हे गड्डे आपण जास्त दिवस ठेवू शकत असतो.
नवलकोलचा जो गड्डा आहे तो सुद्धा आपला 2 ते 3 दिवस चांगला येतो. साधारण तो शीतगृहामध्ये जर आपण कोल्ड स्टोरेजमध्ये जर स्टोअर केला तर तो जास्त दिवस चांगला राहतो. आता सूक्ष्म अन्नद्रव्य उणीवा व शारीरिक दोषामुळे होणाऱ्या विकृती. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की काही ज्या शारीरिक विकृती होतात त्या आपण समजा तापमानामध्ये उतार चढ झाली, काही जाती ह्या खूप सेन्सिटिव्ह असतात, त्या जर आपण लवकर लावल्या म्हणजे उशिरा येणाऱ्या जाती ह्या लवकर लावल्या किंवा लवकर येणाऱ्या जाती उशिरा लावल्या तर त्यामुळे आपल्याला काही विकृती निर्माण होतात. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर उणीव झाली तर त्यामुळे पण काही विकृती तयार होतात. तर त्यातल्या काही विकृती मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातली सगळ्यात पहिली म्हणजे व्हिपटेल. चित्रात दाखवली आहे त्याच्याप्रमाणे आपली फुलकोबी जिथे पानं असतात त्याची वाढ ही नेहमी सारखी न होता अशी अरुंद होते आणि तो झाडाचा जो शेंडा असतो तो असा फुरटलेला दिसतो आणि त्यामुळे काय होतं असं गड्डा भरत नाही किंवा जो मधला जो फ्लावरचा जो हे असतो गड्डा तो तयार होत नाही. तर ही जी विकृती आहे शारीरिक विकृती ही मॉलिब्डेनम हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याच्या कमतरतेमुळे दिसून येतं. मगाशीच मी तुम्हाला जमिनीच्या वेळेस सांगितलं की आम्लधर्मी जर जमीन असेल म्हणजे सामू जर त्याचा 6 ते 5 पेक्षा कमी असेल म्हणजे 4 ते 5 दरम्यान असेल तर त्या ठिकाणी मॉलिब्डेनमची कमतरता दिसून येते आणि त्या ठिकाणी आपल्याला ही विकृती जास्त प्रमाणात दिसून येते. तर याच अशी जर आपल्याला परिस्थिती आली किंवा जमीन जर आपली अशी असेल आम्लधर्मी तर त्याच्यासाठी आपण काय करतो तर अशा जमिनीमध्ये आपण चुना टाकून ही विकृती आपण कमी करत असतो. तर हेक्टरी आपण 1.5 किलो अमोनियम किंवा सोडियम मॉलिब्डेट जमिनीमध्ये मिसळलं तर हा जो दोष आहे किंवा ही जी शारीरिक विकृती ही आपली आरोग्यात येऊ शकते. आता दुसरं आहे ब्राउनिंग किंवा ब्राउन रॉट. तर ब्राउन रॉट हा जे आहे हे बोरॉन हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याच्या कमतरतेमुळे येतो. हे जे शक्यतो आहे हे खोडावर किंवा फ्लावरच्या गड्ड्यावर कुचकट थोडक्या आणि याचं वैशिष्ट्य आपल्याला जर हा ओळखायचा असेल तर खोडावर किंवा गड्ड्यावरती असं आपल्याला कुचकट किंवा असे भुरकट रंगाचे डाग दिसतात. आपल्या मी तुम्हाला चित्रात दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ते चित्र दिसत असतं. आता याच्यावरती जर आपल्याला उपाय पाहिजे तर बोरॅक्स पावडर जी सोडियम टेट्रावरती हेक्टरी आपण 10 ते 15 किलो जमिनीमध्ये जर समजा पसरून दिली तर हा दोष आपला जातो. त्यानंतर बटणे. तर फुलकोबीमध्ये नेहमीसारखा गड्डा आपला धरत नाही. हा जो बटन्स टाईप मध्ये म्हणजे अतिशय छोटा हा गड्डा असा तयार होत असतो. पानांची वाढ जी आहे ती पण आपली खुंटते. तर ही जी विकृती आहे ही मुख्यतः म्हणजे आपल्या नत्राच्या कमतरतेमुळे दिसून येते आणि लवकर येणाऱ्या जाती उशिरा जर आपण लावल्या तर हा गड्डा न भरत नाही आणि त्याची आकार जो आहे तो लहान राहतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये ही विकृती आपल्याला दिसून येते. तर याचा उपाय म्हणजे आपलं नत्रयुक्त जी खत आहे त्यांचा योग्य पुरवठा करणे आणि हंगामाप्रमाणे योग्य जातींची लागवड करणे हा त्याच्यावरती अतिशय चांगला उपाय आहे. रायसिनेस. मग अशीच काढणीच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपण जर वेळी काढणी केली नाही तर आपल्याला ही विकृती दिसून येते. तो जो फ्लावरचा जो पृष्ठभाग आहे तो असा खडबडीत दिसतो आणि त्याच्यावरती असा तांदूळ पसरल्यासारखा आपल्याला तो दिसत असतो. तर तापमानामध्ये जी एकदम उतार चढ होत असते त्याच्यामुळे आपल्याला हा दोष दिसून येतो आणि काही प्रमाणामध्ये हा जो आहे हा अनुवंशिक दोष सुद्धा समजला जात असतो. आता याच्यावरती उपाय म्हणजे फ्लावरची काढणी आपण वेळेवर करायची, शुद्ध आणि खात्रीदायक आपण बियाणे वापरायचं आणि महत्वाचं म्हणजे प्रतिकारक जाती म्हणजे रायसिनेस ज्या जातींमध्ये येत नाही तर त्याच्यासाठी आपण प्रतिकारक जाती आपण लावायच्या. त्यानंतर पुढची शारीरिक विकृती आहे ब्लाइंडनेस. तर ब्लाइंडनेस म्हणजे काय की वांझ रोप तयार दिसतात. आपल्याला चित्रामध्ये जसं दिसतंय त्याप्रमाणे वांझ रोप आपलं तयार होत असतं. रोपाचा शेंडा कुठला गेला ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो त्यावेळेस समजा रोपाचा शेंडा कुठला गेला किंवा लागवडीनंतर सुद्धा जर समजा तो किडींनी कुरतडला तर अशा रोपाला तो गड्डा धरत नाही पण त्याच्या फक्त आपली जी आपण पानं जी आहेत ती मात्र मोठी आणि हिरवीगार दिसतात तर त्या विकृतीला आपण ब्लाइंडनेस किंवा वांझ असं म्हणत असतो. अशी जर झाडं आपल्याला दिसली तर आपण अशी झाडं उपटून टाकायची आणि शक्यतो आपण लागवडीसाठी म्हणजे त्याला किडींनी इजाने झालेली पाहिजे आणि शेंडा फुटलेला नाही गेलेला पाहिजे याची अशी आपण ती रोपं पुनर्लागवडीसाठी वापरायची ही आपण काळजी यासाठी घ्यायची. म्हणजे ह्या जर आपण हे उपाय केलेत तर आपल्याला या कोबीवर्गीय पिकांमध्ये शारीरिक विकृती आढळून येणार नाही. आता साधारणतः कोबीवर्गीय भाज्यांवरती आढळणारे रोग आणि त्याच्यावरती उपाययोजना. सगळं महत्वाचं म्हणजे रोपे कोलमडणे.
तर रोपे कोलपडणे म्हणजे आपण ज्याला डॅम्पिंग ऑफ असं म्हणत असतो, तर ही जी हा जो रोग आहे किंवा ही जी रोपं कोलमडतात ही आपल्याला साधारण रोपवाटिकेमध्ये किंवा नर्सरी स्टेजला आपल्याला ती दिसत असतात. जमिनीलगतचा जो भाग असतो तो अतिशय अचानक असा कुजून असा कोलमडून जातो. तर हा जो रोग आहे हा बुरशी, ही जी रोपं कोलमडतात ही बुरशीमुळे तयार होतात. तर ही जी बुरशी आहे ही एकतर आपण त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाणी साठलं, जिथे नर्सरी असते त्या ठिकाणी जर पाणी साचून राहिलं तर त्या ठिकाणी अशी बुरशी तयार होते आणि त्यामुळे अशी त्यामुळे हा डॅम्पिंग ऑफचं प्रमाण वाढू शकतं. त्यानंतर काही वेळेस बियाण्यामधून पण आपल्याला हा रोग ट्रान्सफर होऊ शकतो. त्यामुळे बियाणं असं निवडायचं की याला प्रतिरोधक असावं. आता हा जर रोग आपल्याला आटोक्यात आणायचा असेल तर त्यासाठी आपण वाफ्यामध्ये आपण कॅप्टनचं द्रावण झारीने शिंपडून द्यायचं आणि बीज प्रक्रिया करायची. कॅप्टनची 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये आपण ते बुरशीनाशक बियांना सोडायचं. त्यानंतर घाण्या रोग म्हणजे ब्लॅक रॉट. तर उष्ण आणि दमट हवामानामध्ये याचा अतिशय म्हणजे झपाट्याने प्रसार होत असतो. तर याच्यामुळे काय होतं की जी पानं आहेत तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की अशा प्रकारे पिवळी पडतात, त्यानंतर पानांच्या शिरा ह्या काळ्या पडतात आणि खोडाचा जो आकार आहे तो काळपट पडतो. आणि अशा रोगाचा जो प्रसार आहे तो रोगग्रस्त बी आणि जमिनीद्वारे आपल्याला होत असतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण पेरणीपूर्वी 50 ग्रॅम बी जी आहे ते 50 सेंटीग्रेड कोमट पाण्यामध्ये 30 मिनिटं बुडवायचं आणि नंतर सुकवायचं आणि त्यानंतर आपण ते रोपवाटिकेमध्ये लावायचं. शक्यतो आपण रोग प्रतिकारक जर जाती लावल्या तर आपल्याला हे हा रोग येण्याची शक्यता फार कमी होईल. पण जर समजा आपल्याला रोगाची लक्षणं दिसलीच तर अशी जी पानं आहेत अशी जी या प्रकारची जी रोगट पानं आहेत तर ती सुरुवातीलाच काढून टाकायची आणि त्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड याचं 30 ग्रॅम आणि स्ट्रेप्टोमायसिन 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून जर आपण 10 दिवसाच्या अंतराने फवारण्या केल्या तर आपण हा जो रोग आहे हा सुद्धा आपण आटोक्यात आणू शकतो. आता पानावरील ठिपके आणि करपा हा रोग, तर याच्यामध्ये आपल्या पानावरती जी आहेत तर ते असे अशा प्रकारचे ठिपके पडतात आणि पानं आपली पिवळी पडतात आणि याच्यामुळे काय होतं की पानांमुळे पानं आपली गळून पडतात. पानं गळून पडल्यामुळे आपला गड्डा नीट तयार होत नाही आणि त्यामुळे आपली गड्ड्याची किंवा याची एकंदर आपली प्रत खालावते. तर याच्या शक्यतो आपण नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करणं याचं अतिशय चांगलं याचं नियंत्रण आहे. एकच एक पीक त्या जमिनीमध्ये आपण घ्यायचं नाही. दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक जाती लावायच्या आणि पेरणीपूर्वी जर आपण बीज प्रक्रिया केली त्यांना तर ती अतिशय म्हणजे बियाणं त्याला बुरशीनाशक जर आपण चोळलं तर ते सुद्धा त्याला चांगलं होईल. त्यानंतर रोगग्रस्त जी झाडं आहेत ती आपण उपरून फेकायची आणि रोगांचा जर प्रादुर्भाव झालाच तर कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा स्टिकर त्याच्यामध्ये 10 मिली टाकून 10 लिटर पाण्यातून आपण ते फवारायचं. आता मावा, कोबीवर्गीय पिकांमधले आपण आता रोग पाहिले. हे महत्वाचे रोग होते जे आपल्याला जास्त करून आपल्या भागात दिसत असतात. त्यानंतर कोबीवर्गीय पिकावर जास्त करून दिसणारे आपल्याला किडी आहेत. आता ह्या एक म्हणजे मावा आणि दुसरं म्हणजे चौकोनी ठिपक्याचा पतंग, ही आपल्या सगळ्यात जास्त नुकसान करत असतं. तर मावा ही जी कीड आहे ही कोबी, फुलकोबी, नवलकोल, मोहरी, मुळा या पिकांवरच आपली उपजीविका करत असत. याचं महत्वाचं म्हणजे याची प्रौढ जी असतात ती पानांच्या खाली बेचक्यामध्ये किंवा खोडाच्या खाली याच्यामध्ये अशी कॉलनी म्हणजे वसाहत करून करून खूप प्रमाणामध्ये तुम्हाला दिसत असतील. जी सुरुवातीची लहान पिल्लं असतात ती हिरव्या रंगाची असतात आणि ती प्रौढ झाल्यानंतर एकदम काळ्या रंगाची असतात. ही काय करतात मावा, तर पिल्लं आणि प्रौढ काय करतात तर पानामधील रस शोषून घेतात आणि त्यामुळे त्याची जी पानं आहेत ती निस्तेज दिसतात. हे जे कीटक असतात यांच्या शरीरातून एक चिकट आणि मधात सारखा असा पदार्थही बाहेर टाकतात आणि त्यामुळे अशी पानं जी आहेत ती आपल्याला चिकट दिसते आणि पानांवरती अशी एक काळी बुरशी तयार होत असते. तर या बुरशीमुळे काय होतं की पानांची जी गर्भग्रहणाची क्रिया आहे ती मंदावते, म्हणजे आपण फोटोसिंथेसिस म्हणतो ते, आणि त्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि थोडक्यात त्याचं परिणाम म्हणजे काय की त्याचं उत्पन्न हे कमी होत असतं. या किडीचा जो प्रादुर्भाव असतो तो साधारण ऑक्टोबर ते मार्च म्हणजे ज्यावेळेस आपलं तापमान जास्त असतं थोडस कमी होत जात त्यावेळेस आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असतो. त्यानंतर चौकोनी ठिपक्याचा पतंग, या कीटकांची जी अंडी असतात ही पिवळसर पांढरी असतात आणि याच्यामध्ये हिरव्या छटा असतात, अशा हिरव्या रंगाची अशी उंट अळी टाईप आपल्याला ही अळी दिसत असते.
याचा भुरकट तपकिरी रंगाची अशी पाकोळी असते आणि याच्या याला आपण चौकोनी ठिपक्याचा पण गेला म्हणतो की मागच्या साईडला त्या ग्रे कलरच्या याच्यावरती आपल्याला असे ठिपके चमकताना दिसतात म्हणून आपण याला चौकोनी ठिपक्याचा पतंग असं म्हणत असतो आणि याला आपण डायमंड बॅकमत असं सुद्धा म्हणतो. तर अंड्यामधून ह्या अळ्या बाहेर पडल्या तर ह्या काय करतात की तो जो पानावरचा जो पापुद्रा असतो तो खातात, त्यानंतर गड्ड्यात शिरून त्या आपल्या गड्डा पोखरतात आणि जर प्रादुर्भाव जर जास्त झाला तर त्या पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात, पूर्ण पानांची चाळणी होते आणि तो गड्डा भरत नाही म्हणजे त्याची आणि एकंदरीत आपल्या उत्पादनामध्ये अतिशय घट येते आणि पूर्ण प्रत आपली त्या गड्ड्याची खालवून जाते. कोरडं जर हवामान असेल तर त्या हवामानामध्ये त्याची आपली वाढ जास्त होताना आपल्याला दिसत असते. आता रोग आणि किडीच आपण समजा एकात्मिक कीड व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर लागवडीपूर्वी आपण मुख्य पिकाच्या 25 ओळी नंतर 2 ओळीमध्ये मोहरी पेरायची. रोप प्रक्रिया म्हणजे पुनर्लागवडीचा आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपण ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम किंवा प्रति 10 लिटर या पाण्या द्रावणामध्ये 2 तास बुडवून नंतर आपण ती लावायची आहेत म्हणजे जेणेकरून जी काही बुरशीनाशक बुरशीमुळे जी रोग वाढतात ती आपली येणार नाही. त्यानंतर पुनर्लागवड आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस शेतामध्ये जर निंबोळी पेंड हेक्टरी 1000 ते 1500 किलो या प्रमाणामध्ये टाकायचं आहे. लागवडीनंतर ती आता मी मगाशी सांगितलं ती लागवडीच्या अगोदर आणि आता ही लागवडीनंतर तर शेतामध्ये पक्ष्यांच्या ज्या थांब्या आहेत त्या ठिकाणी आपण मचाण लावायची आहेत आणि त्याच्यावरती आपण हेक्टरी 10 कामगंध सापळे हे चौकोनी ठिपक्यांच्या पतंगासाठी लावावेत. मोहरीवर समजा आपल्याला अळ्या दिसू लागल्या तर डायक्लोरोफॉस 10 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस आपण 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आपण ते फवारायचं आहे. कोबीचा गड्डा आपण धरण्यापूर्वी पहिली फवारणी बीटी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर ही आपण संध्याकाळच्या वेळेस करायची आहे. ट्रायकोग्रामा बॅक्टरी प्रति हेक्टरी 1 लाख या प्रमाणामध्ये आपण ते सोडायचे आहेत. दुसरी फवारणी पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी आपण करायची आहे आणि त्यावेळेस निंबोळी अर्क 5% या प्रमाणामध्ये फवारायचा आहे. त्यानंतर फवारणीसाठी नवीन कीटकनाशकामध्ये आपण स्पिनोसॅड त्यानंतर क्लोरोटेट्रिनॉल हे सुद्धा आपण पाण्यातून फवारू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरतो तर त्यावेळेस काय काळजी घ्यायची तर भाजीपाला पिकांवर फवारणी करताना पीक निहाय किंवा संबंधित आपल्या ज्या किडीच्या लेबल क्लेमनुसारच आपण ती वापरायची आहेत. आपल्याला जर पूर्ण माहिती नसेल तर कुठलीही रसायन आपण एकमेकांमध्ये ती मिसळायची नाही. रसायनांचा जो गट असतो तो आपण माहिती करून घ्यायचा आहे आणि थोडक्यात म्हणजे मधमाशांना जो हानिकारक आहे अशी आपण कीटकनाशक वापरू नयेत. आणि पीक जर आपलं फुलोराच्या अवस्थेत असेल तर कीटकनाशक जरा जपून वापरायची म्हणजे जेणेकरून आपल्या फुलोऱ्याला नुकसान होणार नाही. तर अशा प्रकारे जर आपण कोबी वर्गीय पिकांचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला चांगली प्रतही मिळेल आणि उत्पादन पण आपलं चांगलंच येईल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर आजचे आपण कोबी वर्गीय पिकांचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर यावरती आता आपण जे काही प्रश्न उत्तर आहे तर ते घेऊया. हे शेतकरी विचारत आहे की पूर्व हंगामी ऊसामध्ये कोबी ची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तर याचे खत व्यवस्थापनाबद्दल काय सांगता येईल? खत कोबी ना तर कोबीमध्ये हा कोबीमध्ये मग अशी मी जो आपल्याला डोस सांगितला त्याप्रमाणे आपण खत व्यवस्थापन करू शकतो पण आपण म्हणजे ते त्याप्रमाणे व्यवस्थापन करण्याच्या अगोदर जर समजा आपण आपली जमिनीची जर समजा माती परीक्षण करून घेतलं तर त्याप्रमाणे खत व्यवस्थापन केलं तर ते जास्त चांगलं राहील. दुसरा प्रश्न आहे पिवळा फुलकोबी चे बियाणे कुठे मिळतील? ते तुम्हाला कृषी सेवा केंद्रावरती विचारावं लागेल. दीपक हजर. हा तुमच्याकडे आहेत का काही प्रश्न? नाही नाही आहेत प्रश्न आपल्याकडे. ओके तर अजून एक प्रश्न आहे
तोच प्रश्न रिपीट झालेला आहे. पर पूर्व हंगामी ऊसाचं खत व्यवस्थापन जे आहे त्यावेळी ऊसासाठीची खत वेगळी आणि कोबीसाठी वेगळी खत देणे संयुक्तिक ठरेल काय? आता कोबीसाठी आपल्याला, कोबी हे जे पीक आहे याला अति खत म्हणजे आपण म्हणतो ते हेवी फीडर आहे, म्हणजे त्याला जास्त खत आपल्याला लागत असतात. जर आपण त्याचं सेपरेट जर खत व्यवस्थापन केलं तर मग आपल्याला आपले जे उत्पादन आहे ते चांगलं येऊ शकतं आणि त्याची प्रत चांगली राहू शकते. निश्चितच. प्रश्न मला वाटतं प्रश्न झालेले आहे. सर सांगतायत का काही? हॅलो, आय थिंक सर काहीतरी सांगतायत. सर हॅलो. हो बोला बोला. मग अशी आपला तो प्रश्न होता, तर ऊसाचा जो आपला खत देण्याचा कालावधी आहे आणि कोबीचा जो खत देण्याचा कालावधी आहे, कोबीला आपण 30 दिवसानंतर खत देत असतो, तर हा कालावधी वेगवेगळा असल्यामुळे आपण जर कोबीला खत दिलेत, कारण एक कालावधी एक नसल्यामुळे ऊसाची जी ऊसाला आपण उशिरा खत देतो आणि आपला जो कालावधी आहे कोबीचा तो लवकर येतो 30 दिवसानंतर. म्हणून आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण ते खताचं व्यवस्थापन करायचं आहे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी हा थोडासा महत्वाचा प्रश्न होता. या ठिकाणी आज आपण कोबीवर्गीय पिकांचं लागवड व्यवस्थापन आणि त्यामध्ये असलेल्या अडचणी तर ह्या पाहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी नंबर स्क्रीनवरती शेअर करतोय, ज्यांना या पिकामध्ये अजून काही अडचणी असतील तर त्या मॅडमशी संपर्क करूनही तुम्ही सोडवू शकता. धन्यवाद मॅडम. आज आपण या ठिकाणी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या आजमध्ये मान देऊन आपल्या व्यस्त दिनचर्येतून या ठिकाणी आज आम्हाला शेतकऱ्यांसाठी जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने आपला आभारी आहे. आणि मी अशी आशा करतो की निश्चितच जी लोक पूर्व हंगामी उसामध्ये कोबी किंवा फ्लावर्स आंतरपीक म्हणून घेतात त्यांना या मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होईल. तसेच स्मॉल क्रॉप किंवा एक पूर्ण पीक म्हणून जे लोक आता ऑक्टोबर मध्ये लागवडीचा विचार करत आहेत तर त्यांनाही या मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होईल. तर या ठिकाणी विशेष करून मी डॉक्टर मधुकर भालेकर सर वरिष्ठ भाजपा पैदास यांचाही आभारी आहे. आणि ही गोष्ट प्रामुख्याने मी इथं सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने भाजीपालाचा उत्पादक जेवढा बिझी असतो तर त्याच पद्धतीने जे आमचे भाजीपाल्यावरती काम करणारे शास्त्रज्ञ असतात तेही व्यस्त असतात आणि त्यांच्या व्यस्ततेतूनही त्यांनी आज आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. तर मी याबद्दल सर्वांचे या ठिकाणी उपस्थित शेतकरी बंधू यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे जे मुख्य प्रवर्तक आहेत आमचे आदरणीय कुलगुरू सर डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे असे संचालक संशोधन व संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गडाख सर, आणि आमचे ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केली होती 2 वर्षापूर्वी लॉकडाऊन सुरू असताना, तर असे डॉक्टर सुनील मासाळकर सर या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. तसेच पुढील कार्यक्रम जो आहे तो आपला सोमवारी दिनांक 11 तारखेला होणार आहे आणि यावेळी आपल्याला भेंडी लागवड तंत्रज्ञान यावरती डॉक्टर कल्पना दहातोंडे मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करून मी हा कार्यक्रम संपला तसे जाहीर करतो. धन्यवाद मॅडम.
असंख्य शेती विषयक उत्पादनाची माहिती मिळवा. प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ एका क्लिक वर बघा. कंपन्यांशी थेट संवाद साधा. खास ऑफर्स मिळवा. हे सगळं आता किसान ऍप मध्ये. किसान ऍप डाउनलोड करा.